शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, गटशिक्षण कार्यालयात गुमला आवाज. प्राध्यापक गोपीचंद चाटे सर यांचे चाटे स्कूल आपल्याला देत आहे करिअर फाउंडेशन प्रोग्राम द्वारे उत्तम शिक्षणाची व उज्ज्वल भविष्याची प्रेरणा, ज्यामध्ये अगदी सुरुवातीपासून शालेय अभ्यासक्रमासोबत विविध स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करून घेतली जाणार आहे. या प्रेरणेतून आपल्या पाल्यांना भविष्यातील मेडिकल आणि इंजिनिअरिंग सारख्या स्पर्धात्मक परीक्षांना यशस्वीरित्या सामोरे जाऊन आपले उत्तम करिअर घडविण्यास सहायता मिळेल. उत्तम दर्जाच्या शैक्षणिक तयारीकरिता आपल्या सेवेत तत्पर आहोत. नर्सरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी, इयत्ता पहिली ते पाचवी, CBS सेमी इंग्लिश साठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. संपर्क चाटे स्कूल, समर्थ नगर, 6वी गल्ली, कानडे रोड, केज, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 98 90 94 66 77, 98 90 30 03 98. तर मग आजच कॅम्पसला भेट द्या. शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे या घोषणांनी गट शिक्षण अधिकारी कार्यालय दणाणून गेले. केंद्रेवाडी येथे अनेक दिवसापासून प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे पद रिक्त असून ते त्वरित भरून विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसानाचे टाळण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु शिक्षक मिळाला नसल्याचे संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी दिनांक 11 रोजी येथील गट शिक्षण कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरून आपला रोष व्यक्त केला. भावठाणा केंद्रातील केंद्रेवाडी या गावी 8वी पर्यंत जिल्हा परिषदेचे शाळा आहे. या ठिकाणी विद्यार्थी संख्या भरपूर आहे, परंतु त्यांना शिकवण्यासाठी आवश्यक असणारी शिक्षकांची संख्या उपलब्ध नाही. शाळेत केवळ 5-6 सहशिक्षक व 1 मुख्याध्यापक आहे. शाळेत मागील 2 वर्षापासून प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे 1 पद रिक्त असल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत त्वरित शिक्षक पाठवावा अशी मागणी गावकऱ्यांनी गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे सोमवारी दिनांक 8 रोजी करून, शिक्षक नाही दिल्यास शाळेला कुलूप ठोकून कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्याचा इशारा दिला होता. तरी पण शाळेस शिक्षक मिळाला नसल्याने अखेर संतप्त ग्रामस्थांनी गावातील शाळेत कुलूप ठोकून गट शिक्षण कार्यालयात शाळा भरवली. यावेळी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणा देत परिसर दणाऊन टाकला होता. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळेस 20 जुलै पर्यंत तात्पुरती शिक्षकाची सोय करण्यात येईल असे लेखी आश्वासन प्रभारी गट शिक्षणाधिकारी रंगनाथ राऊत यांनी दिल्याने हे आंदोलन थांबविण्यात आले. या आंदोलनात शाळेतील विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सामील झाले होते.